विद्यार्थी मित्रांनो, संख्या रेषेचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करता येतो। संख्या रेषेवरून आपल्याला दोन संख्यांमधील लहान मोठेपणा सांगता येतो किंवा ठरवता येतो। त्याचप्रमाणे दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी या संख्या रेषेचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे संख्या रेषेवर आपल्याला परिमेय आणि अपरिमेय संख्या सुद्धा स्थापन करता येतात। त्याचप्रमाणे संख्यावरतीची विरुद्ध संख्या आपल्याला संख्या रेषेवरून सांगता येते। निर्देशक भूमितीमध्ये या संख्या रेषेचा उपयोग करून आपण आडवी जी संख्या रेषा घेतो तिला एक्स अक्ष म्हणतात आणि उभ्या संख्या रेषेला वाय अक्ष म्हणतात। या दोन्ही संख्या रेषा एकमेकींना काटकोनामध्ये छेदतात आणि कोणत्याही बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी या संख्या रेषेचा उपयोग होतो। त्याचप्रमाणे आपण संख्या रेषेवर जेवढे दोन बिंदूच्या मध्ये जेवढे समान भाग करू तेवढ्या संख्या या संख्या रेषेवर आपल्याला स्थापन करता येतात। तर संख्या रेषेवर जे बिंदू आपण स्थापन केलेले आहेत त्या बिंदूशी एक संख्या निगडित असते त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात। तर या आकृतीमध्ये सी या बिंदूचा निर्देशक 3 आहे, त्याचप्रमाणे आर या बिंदूचा निर्देशक -3 आहे, यू या बिंदूचा निर्देशक -6 आहे, तर बी या बिंदूचा निर्देशक 2 आहे। तर कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करता येतो। ठीक आहे।